इथे आपण बघतोय की द्रौपदी स्वयंवरानंतर पाच पांडव द्रौपदीला घेऊन कुंती देवींकडे येत आहेत आणि कुंती देवींना पहिल्यांदा द्रौपदी हे दाखवणार आहेत. कुंती देवी तेव्हा काहीतरी स्वयंपाक करत होत्या, तर मागून अर्जुन त्यांना म्हणतायत की आई बघ मी आज कोणाला आणलंय, आज मी काय आणलंय, आज भिक्षेमध्ये मी काय प्राप्त केलंय. तर कुंती देवींना मागे वळण्यासाठी तेव्हा जमलं नाही आणि कुंती देवी मागे न वळता म्हणतायत तुम्ही जे काही आणलंय ते तुम्ही पाच भावांमध्ये वाटून घ्या. तर ही गोष्ट ऐकल्यावर अर्जुनाच्या मनामध्ये एक प्रश्न येतो की मी द्रौपदीला जिंकून आलोय, त्या माझ्या पत्नी आहेत, त्यांना माझ्या भावांमध्ये कसं वाटू. तर हा जो प्रसंग आहे हा खूप महत्वाचा प्रसंग आहे महाभारतात आणि यामध्ये अनेक अनेक विषय येतात. की एक गोष्ट येते की एका पत्नीचं अनेक पतींसोबत लग्न कसं काय होऊ शकतं, पण या प्रसंगामध्ये जेव्हा कुंती खरोखर मागे वळून बघते तेव्हा त्यांनाही लक्षात येतं की हे मी काय बोलून गेले. आणि त्यावेळेस तिथे व्यास ऋषी उपस्थित होतात आणि व्यास ऋषी तेव्हा सांगतात की यामध्ये काही चुकीचं नाहीये, गेल्या जन्मी ही जी मुलगी आहे त्यांनी शंकराची खूप आराधना केली होती आणि शंकराला त्यांनी अनेक वेळा प्रार्थना करून त्यांना विनंती केली होती की मला एक योग्य पती द्या. आणि त्यांच्या त्या साधनेने प्रभावित होऊन शंकरजी त्यांच्या समोर खरोखर उपस्थित झाले होते आणि शंकरजी तेव्हा त्यांच्या समोर उपस्थित झाले तेव्हा त्या भारावून गेल्या, अरे अचानक शंकरजी कसे आले. आणि त्यांच्या समोर म्हणाले मला एक चांगले पती द्या, मला एक चांगले पती द्या, मला एक चांगले पती द्या. असं त्यांनी पाच वेळा शंकरजींसमोर त्यांनी प्रार्थना केली की मला एक चांगले पती द्या. आणि शंकरजींनी त्यांना म्हटलं तथास्तू. तर जेव्हा तथास्तू म्हटलं त्याच्यामुळे त्यांनी पाच वरदान मागितले होते चांगल्या पतींचे, म्हणून त्यांना या जन्मामध्ये द्रौपदींना पाच पती प्राप्त झाले. जेव्हा हे सर्व संभाषण चालू होतं तेव्हा युधिष्ठिरांनी पण विनंती केली, माझं पण काही बोलणं आहे. म्हणतात साधारणत मी धर्मराज म्हणून मानल्या जातो, मला धर्माची ओळख आहे, धर्मामध्ये काय योग्य काय अयोग्य हे मला माहिती आहे. जेव्हा ही गोष्ट आईनी सांगितली की जे काही तुम्ही भिक्षेमध्ये प्राप्त केले ते तुम्ही पाच भावांमध्ये वाटून घ्या, जर या गोष्टीमध्ये काही जरी अधर्म असता तर म्हणाले माझ्या मनामध्ये एक संशय निर्माण झाला असता, कारण कुठलीही गोष्ट जर वाईट असेल चुकीची असेल तर ती मला लगेच त्रास देते. पण म्हणतात जेव्हा आईनी जेव्हा सांगितलं की तुम्ही भिक्षेला पाचही जणांमध्ये वाटून घ्या तेव्हा माझ्या हृदयामध्ये एकही भावना विचलित झाली नाही, माझ्या हृदयामध्ये काही चुकीची भावना आली नाही. याचा अर्थ याच्यामध्ये काही चुकीचं नाहीये, याचा अर्थ की हे धर्मा अनुसार आहे. आणि खरोखर मग व्यास ऋषी तिथे जेव्हा उपस्थित होते तेव्हा म्हणतात अनेक अनेक वर्षांपूर्वी एक प्राचीन बर्हिषत नावाचे राजा होते आणि त्या प्राचीन बर्हिषत नावाच्या राजांचे अनेक सुपुत्र होते, त्यांचं नाव होतं प्रचेत. आणि या अनेक प्रचेतांनी अनेक भावांनी अमुक अमुक परिस्थितीमध्ये सोमदेवांची पुत्री होती तिचं नाव होतं मारिषा, आणि त्या मारिषांशी या सर्व प्रचेतांनी लग्न केलं होतं, विवाह केला होता. त्याच्यामुळे यांच्या पूर्वजन्म अनुसार पण काही चुकीचं नाहीये, धर्मराजांना मनामध्ये काही चुकीच्या भावना निर्माण नाही झाल्या, त्यांना काही चुकीचं नाही वाटलं, याच्यानुसार बरोबर आहे. आणि याच्यासाठी मागे एक प्रेसिडेंट आहे, एक इतिहास आहे की एकदा असं एकाच पत्नींचं अनेक पतींशी लग्न झालं होतं, म्हणून तुम्ही काही वाईट नका मानून घ्या. यातून शिकण्यासारखं भरपूर काही आहे की युधिष्ठिराची काय प्रामाणिकता असेल की केवळ माझ्या मनामध्ये काही विकार नाही झाला याच्या आधारावर ते म्हणू शकतात की ही गोष्ट अधार्मिक नाहीये, ही गोष्ट धार्मिक आहे. हा किती प्रामाणिकपण आहे. यामध्ये अजून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे की कोणती देवी आहेत यांच्यामध्ये काय कशी शिकवण द्यायची कॅपॅसिटी आहे. ते म्हणतात तू जे काही आणलंस ना ते तुम्ही पाच भावांमध्ये वाटून घ्या. कुंती देवींनी आपल्या पूर्ण जीवनामध्ये बराच अन्याय सहन केलाय, बराच अन्याय बघितलाय. त्यांचे पती या जगातून तरुण वयीच निघून गेलेत आणि पाच मुलांना त्यांनी फार कष्टात राहून गरिबीतून आणि अज्ञातवासामध्ये जंगलात वगैरे राहून त्यांनी त्यांच्या पाच मुलांचं पालन पोषण केलंय. गेल्या सत्रामध्ये आपण चर्चा केली होती कसे कुंती पांडू माद्री आणि सर्व पांडव हे हिमालयात राहत होते कारण पांडूंना शाप मिळाला होता. म्हणून अनेक वर्ष जरी राजपुत्र आहेत आणि राजवधू आहेत पण त्यांनी हस्तिनापुरामध्ये कधी काळ काढला नाही. म्हणून त्यांना एक माहिती होतं आपल्या नशिबात कदाचित कष्ट आहेत, आपल्या नशिबात कदाचित गरिबी आहे, पण या गरिबीमध्ये पण जर माझ्या पाच मुलांनी सहकार्य ठेवलं आणि एकमेकांशी नेहमी
मिळून मिसळून राहिले तर नक्कीच या कठीण परिस्थितीला पण ते माझे मुलं पार करतील. म्हणून लहानपणापासून ते आजपर्यंत कुंती देवी ही आपल्या मुलांना नेहमी सहकार्याची भावना आणि वाटून घेण्याची भावना शिकवत आहे. काही वर्षांपूर्वी आमच्या मुंबईच्याच मंदिरामध्ये एक भक्त होते, ते सांगत होते की लहानपणी ते एका परीक्षेमध्ये पहिले आले आणि त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये पहिले आल्यामुळे त्यांना एक गोल्डन मेडल मिळालं आणि त्या सोन्याचं मेडल घरी पळत गेले आणि आपल्या आईला दाखवलं, आई बघ मला हे सोन्याचं एक मेडल मिळालंय, बघ मी काय कमावलं. तेव्हा त्यांच्या आईने त्यांना लहानपणी एक शिकवण दिली, म्हणाले तू एवढा मोठा जो सोन्याचा मेडल आलायस ना त्याला मला एवढी जास्त किंमत नाहीये, पण तू जर तुझ्या जीवनामध्ये एका मोहरीच्या दाण्याला आपल्या भावासोबत वाटायला शिकलास त्याच्यामध्ये मला जास्ती आनंद होईल. त्या दिवशी या मुलाला लक्षात आलं, प्रश्न हा नाही की माझ्याकडे सोन्याचा मेडल आहे की प्रश्न हा नाही की माझ्याकडे चांदीचा मेडल आहे, प्रश्न हा आहे की मी माझ्या भावासोबत माझ्या भावंडांसोबत मिळून मिसळून राहतोय का. तर तेच व्यक्तिमत्व आपल्याला इथे कुंतीमध्ये दिसतं की कुंती देवी नेहमी आपल्या मुलांना चांगले संस्कार घडवते. शिवाजी महाराजांना नेहमी त्यांच्या आईंनी चांगले संस्कार दिले म्हणून शिवाजी महाराजांचं थोर व्यक्तिमत्व झालं. तर आईचं आपल्या मुलांच्या जडणघडणीमध्ये किती महत्वाचा वाटा आहे हे आपल्याला लक्षात येतं. आणि जो तिसरा आपल्याला शिकवण याच्यामध्ये दिसतं ते हे की अर्जुनाने एवढी कठीण परीक्षा पार करून द्रौपदीला जिंकलंय पण जेव्हा आपल्या आईनी त्यांना सांगितलं वाटून घे तेव्हा त्यांनी अजिबात नकार नाही दिला आणि द्रौपदींना पाचही भावांमध्ये लग्न झालं, त्यांचा विवाह झाला आणि अशा प्रकारे त्यांनी आपल्या सासूबाईंना कुंती देवींना देखील प्रसन्न केलं. याचा अर्थ अर्जुनामध्ये खूप छान गुण आहे की जरी फळ त्यांनी प्राप्त केलंय स्पर्धेमध्ये तो जिंकलाय पण केवळ एका गोष्टीवर आधारित त्यांनी आपल्या भावांसोबत कधी भेदभाव नाही केला, ते आपल्या आईचं नेहमी ऐकायला तयार आहेत, आपल्या श्रेष्ठ जनांचं ऐकण्यासाठी नेहमी तयार आहेत. मग जेव्हा द्रौपदीचं पाच भावांशी लग्न झालं तेव्हा तिथे नारद मुनी उपस्थित झाले आणि नारद मुनींनी एक कथा सांगितली. नारद मुनींनी सांगितलं की खूप आधीची एक गोष्ट आहे, दोन राक्षस होते, त्यांचं नाव होतं सुंदर आणि उपसुंद. तर हे सुंद आणि उपसुंद आहेत यांनी मिळून खूप मोठी तपस्या केली आणि ब्रह्माजींना प्रसन्न केलं आणि ब्रह्माजी प्रसन्न झाल्यानंतर त्यांनी एक वरदान मागितलं, आम्हाला या जगामध्ये कोणीही मारू नाही शकत असं आम्हाला वरदान द्या. ब्रह्माजींना लक्षात आलं की असं जर वरदान दिलं तर खूप त्रास होऊ शकतो. आधी पण त्यांनी हिरण्यकश्यपूला हा वरदान दिला होता, वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी घेतला होता त्यांच्याकडून. तर म्हणून त्यांनी म्हटलं की बघा तुमच्या दोघांमध्ये एवढी मैत्री आहे, अजून तुम्हाला काही मागायचं आहे का. तर जेव्हा ब्रह्माजींनी असं खुणवलं तेव्हा त्यांनी म्हटलं हा असं आम्हाला वरदान द्या की आम्हाला इतर कोणी मारू शकत नाही, केवळ आमच्या दोघांमध्ये काही वैर झालं तर आम्ही एकमेकांना मारू शकतो. तर हे मागण्यामागे त्यांचा काय विचार आहे, त्यांना दाखवायचं होतं ब्रह्माजींना की आम्ही दोघं एवढे जीवलग मित्र आहोत, आम्ही प्रत्येक गोष्ट एकत्र करतो, आमच्या दोघांमध्ये भांडण कधी होणारच नाही. आणि हेच झालं की या दोघांमध्ये खूप गाढ मैत्री होती आणि या दोघांनी मिळून राक्षसांनी मिळून पूर्ण आतंक बनवलं आणि सर्व देवी देवतांना मनुष्य समाजाला खूप त्रास दिला. असं करता करता जेव्हा ही बातमी परत ब्रह्माजींपर्यंत पोहोचली की या दोन राक्षसांचा तर करायचं काय, तेव्हा त्यांनी लक्षात केलं की यांच्यामध्ये भांडण करण्यासाठी कोणीतरी पाठवायला लागणार. आणि तेव्हा त्यांनी एका अप्सरेला निर्माण केलं, तर त्या अप्सरेचं नाव होतं तिलोत्तमा. तिलोत्तमा म्हणजे त्यांच्या शरीरावर तिळा एवढी पण जी जागा होती ती पण खूप उत्तम होती. म्हणजे ह्या ज्या अप्सरा होत्या त्यांचे डोळे खूप सुंदर, नाक खूप सुंदर, प्रत्येक त्यांचा शरीराचा अवयव खूप सुंदर होता. अशा या तिलोत्तमा नावाच्या अप्सरेला त्यांनी सुंद आणि उपसुंद यांच्या जवळ पाठवलं आणि सुंद उपसुंद त्यांना जशीच बघतात तर सुंद आपल्या उपसुंदला म्हणतो मित्राला. आजपर्यंत प्रत्येक गोष्ट त्यांनी वाटून घेतली होती, आजपर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये सोबत होती, पण आज सुंद उपसुंदला म्हणतात तुझ्या वहिनींना नमस्कार कर. आणि उपसुंद तिलोत्तमा नावाच्या अप्सरेला मागून सुंदला म्हणतात त्या माझ्या वहिनी नाहीये तुझ्या वहिनी आहे, तू त्यांना नमस्कार कर. असं करता करता एकमेकांशी भांडण झालं आणि या सुंद आणि उपसुंदांनी स्वतःला मारलं. हे उदाहरण द्रौपदी विवाहाच्या वेळेस नारद मुनी हे पांडवांना देतात आणि म्हणतात तुम्ही पाच भाऊ आजपर्यंत सोबत आहात आणि त्याच्यामुळे तुमच्या एकीमुळे कधी तुम्हाला कोणी त्रास देऊ शकत नाही. पण
जर एका महिलेमुळे तुमच्यामध्ये जर काही भेदभाव झाला आणि तुमच्यामध्ये जर काही त्रास झाला तर ते खूप घातक ठरेल आणि ते तुम्ही तसं कधी करू नका. म्हणून त्यांनी म्हटलं की तुम्ही काहीतरी अरेंजमेंट करा जेणेकरून तुमच्या एकमेकांमध्ये कधी भांडणं होणार नाही. तर तेव्हा काय अरेंजमेंट केली, म्हणाले एका वर्षासाठी द्रौपदी ही एका भावासोबत राहील आणि एक वर्ष समाप्त झाल्यानंतर दुसऱ्या भावासोबत राहील. असं करत करत 5 वर्षांमध्ये परत त्या भावासोबत येईल आणि जेव्हा एक वर्ष ती एका भावासोबत आहे तेव्हा चारही भाऊ त्यांच्यापासून दूर राहतील, त्यांच्याशी अजिबात काही संबंध ठेवणार नाही. आणि चुकून माकून एका भावासोबत असताना, विशेष म्हणजे एकांतात कधी एकमेकांशी बोलत असतील पती पत्नी, त्या काळी जर दुसऱ्या कुठल्या भावाने तिथे प्रवेश केला तर त्यांना 12 वर्ष वनवास करावा लागेल. आणि अशा प्रकारे त्यांनी पूर्ण अरेंजमेंट केली आणि म्हणाले एका भावासोबत संघ केल्यानंतर जेव्हा दुसऱ्या भावाकडे जातील तेव्हा त्या एका वर्षाचा प्रभाव त्यांच्यावर होणार नाही, परत पुन्हा एकदा त्यांच्या पत्नीच्या रूपात दुसऱ्या भावाकडे जातील. तर अशी अरेंजमेंट नारद मुनींनी केली होती. आणि एकदा काय झालं की ते वर्ष होतं जेव्हा द्रौपदी हे युधिष्ठिर महाराजांसोबत होते, त्यावेळेस महालाच्या बाहेर एक ब्राह्मण आले आणि त्या ब्राह्मणांनी म्हटलं पांडव या जगात असताना माझ्यासोबत खूप मोठा एक अन्याय होतोय की काही चोरांनी येऊन माझ्या गायींना पळवून नेलंय, माझी रक्षा करा, माझी रक्षा करा. आणि अर्जुनाला लक्षात आलं की काहीच दिवसांपूर्वी ते द्रौपदी सोबत होते आणि द्रौपदी तसंही त्यांच्या प्रती जास्ती स्नेह होतं कारण त्यांनी त्यांना जिंकलं होतं. तर अर्जुनांचे काही शस्त्र हे द्रौपदीच्या कमऱ्यात होते. पण गंमत अशी होती की त्या काळी जेव्हा हे ब्राह्मण येऊन आवाहन करत होते तेव्हा द्रौपदी हे युधिष्ठिरासोबत बसले होते. मग आता अर्जुनासमोर प्रश्न आला की जर मी नियम भंग केला तर मला 12 वर्ष वनवास स्वीकारायला लागेल आणि जर मी शांत राहिलो तर एका ब्राह्मणाच्या गायी ज्या कोणीतरी चोरून नेल्या आहेत तर त्या गायी त्यांना परत मिळणार नाही. आणि एका ब्राह्मणाला गायीचं महत्व काय आहे, केवळ दूध प्राप्त करण्यासाठी नाही तर त्या दुधापासून दही, दह्यापासून लोणी आणि लोण्यापासून तूप. आणि ब्राह्मणाचं कर्तव्य आहे यजन, याजन, पठन, पाठन, दान आणि प्रतिग्रह, हे 6 कर्तव्य आहेत. तर ब्राह्मणाचं यजन याजन म्हणजे पूजा करणे आणि इतरांना पूजा करायला शिकवणे, यज्ञ करणे. आणि यज्ञामध्ये सर्वात पवित्र गोष्ट दुधाला अमृत म्हणतो ना आपण, तर त्या अमृतापासून तूप जेव्हा मिळतं ते तूप म्हणजे घन अमृत आहे, खूप शुद्ध वस्तू आहे अमृत तूप. तर म्हणून विष्णूंच्या यज्ञामध्ये विष्णूंना आहुती म्हणून तूप देतात. तर ब्राह्मणाचं कर्तव्य आहे की त्याच्याकडे नेहमी गाय असावी कारण त्याच्यातून तूप निर्माण होईल आणि त्या तुपाला त्याला यज्ञ कुंडामध्ये विष्णूंना अर्पण करायचं असतं. तर म्हणून एका अर्थाने ब्राह्मणाला त्याचं धर्म पालन करण्यासाठी एका गायीची गरज आहे, म्हणजे ब्राह्मणाला ब्राह्मणत्व ठेवण्यासाठी गायीची गरज आहे. अर्जुनाने एक विचार केला मला कष्ट होऊ दे पण मी या ब्राह्मणाच्या गायी वाचवणार. आणि त्यांनी तेव्हा त्या कमऱ्यामध्ये प्रवेश केला जिथे युधिष्ठिर आणि द्रौपदी होते, त्यांनी माफी मागितली, आपले शस्त्र घेतले आणि गायींना वाचवून आणलं. आणि गायींना वाचवून आणल्यानंतर युधिष्ठिराकडे गेले आणि त्यांना परवानगी मागितली आणि त्यांना म्हणाले कृपया मला परवानगी द्या, मी 12 वर्षासाठी वनवासाला चाललोय. युधिष्ठिरांनी एक वेगळी बाजू मांडली. युधिष्ठिर म्हणाले मी तुझा सर्वात मोठा भाऊ आहेस आणि तू माझा मधला लहान भाऊ आहेस. एका अर्थाने लहान भाऊ आपल्या मुलासारखा असतो, तर मी अनेक वेळा तू माझ्या मुलासारखं बघितलंयस. म्हणून ही परिस्थिती अशी होती की आई आणि बाबा सोबत होते आणि तेव्हा लहान मुलगा तिथे आला. तर जेव्हा आई बाबांच्या उपस्थितीमध्ये लहान मुलगा येतो त्याला आपण कधी चूक नाही मानू शकत. पण जर तू आणि द्रौपदी असते सोबत आणि मी जर तिथे आलो असतो तर ते चुकीचं होतं. म्हणून तू काही नियमांचा भंग नाही केलायस, तुला वनवास स्वीकारायची गरज नाहीये. पण अर्जुनाने सांगितलं जर नियमाचं पालन करायचं असेल तर ते प्रत्येकाने करायला पाहिजे आणि काटेकोरपणे करायला पाहिजे. आणि त्यामुळे अर्जुन या परिस्थितीमध्ये 12 वर्षासाठी वनवासाला गेले. म्हणून याचा आपल्याला लक्षात येतं की अर्जुनासाठी गायींचं रक्षण करणं हे जास्ती महत्वाचं आहे पण स्वतःचा आराम जास्ती महत्वाचा नाही. आणि नियमांचं पालन केलं आणि 12 वर्ष वनवासाला गेले आणि या 12 वर्षाच्या वनवासामध्ये त्यांना मग सुभद्रा ही प्राप्त झाली. तर त्यांना त्यावेळेस भरपूर शस्त्रही प्राप्त झाले आणि भरपूर त्यांचा फायदा झाला. पण एका अर्थाने बघितलं तर त्यांनी नियमांचं पालन केलं, म्हणून धर्माचं पालन केलं, ब्राह्मणाला त्याचं धर्म पालन करण्यासाठी मदत केली, म्हणून त्यांच्या जीवनामध्ये पुढे यश त्यांना प्राप्त झाली. ही एक गोष्ट आहे की या वनवासाच्या वेळेस
महाभारतामध्ये सांगितलं की अर्जुन जेव्हा प्रवास करतायत तर जरी एका साधूच्या वेशात आहेत, वनवास करतायत, पण त्यांच्याकडे त्यांचं धनुष्य बाण हे नेहमी होतं. तर एकदा चालता चालता त्यांना एक साधू असे दिसले जे शेजारी बसले होते रस्त्याच्या. आणि साधू खूप उज्ज्वल होते, त्यांच्या शरीराची कांती खूप छान होती. आणि त्यांनी नमस्कार केला साधूंना आणि पुढे गेले. तेव्हा साधू म्हणतात, अरे थांब, काय म्हणतात, मला एक लक्षात नाही आलं तू साधू आहेस, पण तुझ्या साधूच्या खांद्यावर धनुष्य बाण कशासाठी आहे? ते म्हणतात, नाही, धर्माच्या रक्षणासाठी माझ्याकडे धनुष्य बाण आहे. तर साधू म्हणतात, अरे हे धर्माचं जे रक्षण आहे ना, हे शस्त्रांनी नाही होत, हे अस्त्रांनी नाही होत, धर्माचं रक्षण होतं तपस्येने. तू तपस्या करायला शिक, आणि जेव्हा तपस्या करशील तेव्हा आतमध्ये आत्म्याची शक्ती वाढेल, आणि जेव्हा आत्म्याची शक्ती वाढेल तेव्हा तू धर्माचं रक्षण करशील. हे हिंसानी करून, हिंसानी काही होत नाही, युद्ध करून काही धर्माची रक्षा होत नाही. आणि नंतर त्यांना लक्षात आलं की अर्जुनाने काय उत्तर दिलं असेल. अर्जुन म्हणाले, तुम्ही जे म्हणताय हे तुमच्यासाठी योग्य आहे, मी मूळचं साधू नव्हे, मी एक क्षत्रिय आहे, मी एक राजा आहे, मी एक योद्धा आहे, आणि माझ्यासाठी माझ्या धर्माचं पालन करणं आहे की मी युद्ध करणार, आणि हे युद्ध पुढे होणारच आहे. माझ्यावर आणि माझ्या परिवारावर एवढा अन्याय झालाय, युद्ध हा सुनिश्चित आहे, आणि त्या युद्धामध्ये माझी योग्य श्रेय असण्यासाठी, योग्य योगदान असण्यासाठी मला शस्त्र गोळा करायचे. तर मी हे जे भ्रमण करतोय वनवासामध्ये ते स्वतःसाठी जेवढी गरजेची आहे तेवढी तपस्या करतोच आहे, पण मला शस्त्र गोळा करायचे. आणि असं जेव्हा ते बोलले तेव्हा त्या साधूंचं रूपांतर झालं इंद्र देवतांमध्ये. तर ते इंद्र होते जे अर्जुनाची परीक्षा घेत होते की हा खरोखर धर्मासाठी युद्ध लढतोय, हा धर्मासाठी शस्त्र मिळवतोय, की याला केवळ मारहाण करायची आहे म्हणून तो शस्त्र मिळवतोय. म्हणून एक खरी मजेची गोष्ट आहे, भगवद्गीतेच्या सुरुवातीला, आपण पुढे चर्चा करणार पण एक पॉइंट आला म्हणून, भगवद्गीतेच्या सुरुवातीला अर्जुन म्हणतात की मला हे युद्ध नाही करायचंय, आणि श्रीकृष्णांना त्यांना कबूल करून घ्यायला लागतं, त्यांना विनवण्या करून घ्यायला लागतात की नाही, हे युद्ध करणं कशासाठी गरजेचं आहे, आणि त्यांना म्हणतात की तू युद्ध करायला पाहिजेस. विचार करा, समजा आपल्याला अमुक अमुक गोष्ट नाही करायची आहे, आणि परमेश्वर आपल्या समोर आले आणि म्हणाले तुला ही गोष्ट करायची आहे, आणि तू जर ही गोष्ट केलीस तर मला खूप आनंद होईल. आपण त्या गोष्टीला किंवा त्या क्रियेला किती जवळ करून धरू? गीतेमध्ये 18 दिवसांच्या युद्धामध्ये अर्जुनाने नक्कीच भरपूर युद्ध केलं, पण त्या अर्जुनाने 18 दिवस गीतेच्या महाभारताच्या युद्धानंतर नको तिथे हिंसा केली का? केवळ या एक बहाण्यावर श्रीकृष्णांनी मला सांगितलंय की तू जर हिंसा केलीस तर त्यात काही चुकीचं नाही, तू एक योद्धा आहेस आणि तू धर्मरक्षक आहेस आणि म्हणून तू हिंसा करू शकतोस. नाही, त्यांना लक्षात आलं अर्जुनानी, श्रीकृष्णांनी मला जी परवानगी दिली आहे हिंसा करण्यासाठी, युद्ध लढण्यासाठी, ती केवळ त्या महाभारताच्या युद्धामध्ये दिली आहे. मी त्याचा स्वच्छंद वापर करू शकत नाही आणि लोकांना हे सांगू शकत नाही की मला श्रीकृष्णांनी परवानगी दिली आहे. तर किती जबाबदार व्यक्ती आहेत अर्जुन. आपल्या जीवनामध्ये कदाचित श्रीकृष्णांनी आपल्याला अशी काही परवानगी दिली असेल तर आपण त्याचं शोषण करू, पण अर्जुन हे आपल्या धर्मासाठी आणि उद्या सेवा करण्यासाठी सुसज्ज होत आहे. आणि म्हणून इंद्राच्या परीक्षेमध्ये पण ते पास झाले. आणि तेव्हा इंद्रांनी त्यांना एक विनंती केली, म्हणाले तू शंकरजींकडे जा, शंकरजींची प्रसन्नता प्राप्त कर, आणि शंकरजींकडे पशुपात अस्त्र आहे, तो पशुपात अस्त्र तुला महाभारताच्या युद्धामध्ये उपयोगी पडेल. आणि अर्जुनाने इंद्रांचं ऐकून शंकरजींकडून पशुपात अस्त्र मिळवला. याचा अर्थ आयुष्यभर अर्जुनाने जे काही केलं, कधी हिंसा केली, कधी शांत राहिले, कधी मोठ्यांचं ऐकलं, कधी गुरूंची सेवा केली, ते नेहमी धर्मपालनाच्या दृष्टीने केली. त्यामध्ये कधीही अहंकार नव्हता किंवा स्वतःचा मोठेपणा नव्हता. हे काही गुण आहेत आपल्याला शिकण्यासारखे आपल्या जीवनामध्ये. आपण पण अर्जुनासारखे कदाचित श्रेष्ठ सर्जन असू, डॉक्टर असू, पण त्यामध्ये जर आपला अहंकार आला मग कदाचित आपण स्वैराचार करू. पण आपल्याला त्याच्यामध्ये लक्षात यायला पाहिजे की आपली ही सेवा आहे आणि आपण त्याच्यामध्ये कधी गर्व नाही करायला पाहिजे. ही एक खूप एक आश्चर्यजनक परिस्थिती आहे की अर्जुन हे मोठे एक बलवान क्षत्रिय आहेत आणि नेहमी धर्म आचरण्यासाठी तयार असतात, पण एका वर्षासाठी जेव्हा अज्ञातवास करायचा होता तेव्हा इतर 4 भावंडांनी वेगवेगळ्या रोल्स घेतले होते. कोणी स्वयंपाक करणारे आचारी झाले भीमसेन, कोणी कंक झाले जे राजांना सल्ला द्यायचे, कोणी
घोड्यांच्या अस्तबलामध्ये सेवा केली. आणि तेव्हा अर्जुनाने काय स्वीकारलं, एकेकाळी जेव्हा अस्त्र प्राप्त करण्यासाठी अर्जुन हे स्वर्गात गेले होते तेव्हा त्यांच्या सौंदर्याशी आकर्षित होऊन, त्यांच्या शरीराच्या सौंदर्याशी आकर्षित होऊन उर्वशी नावाच्या अप्सरेने त्यांना एक विनंती केली की मला तुमचा संघ करायला मिळेल का. तेव्हा अर्जुनाने हात जोडले आणि त्यांना सांगितलं, हे माते, माझ्या पूर्वजांमध्ये एक राजे होते, त्यांचं नाव होतं पुरुरवा, आणि त्या पुरुरवा राजांसोबत तुमचे काही संबंध होते पूर्वीच्या काळी. या नात्याने तुम्ही माझ्या आई आहात आणि आई समान तुम्ही आहात, तुम्हाला मी गुरुनच नमस्कार करतो. तेव्हा उर्वशीने त्यांना सांगितलं, स्वर्गाच्या या भागामध्ये हे नियम लागू होत नाही, हे पृथ्वीवर नियम लागू होतात. स्वर्गामध्ये एका स्त्रीमध्ये आणि एका पुरुषामध्ये संबंधांना काही रोख नाहीये, तिकडचे नियम वेगळे आहेत. म्हणून म्हणाले, तू त्याची काही चिंता करू नकोस. पण अर्जुनाने त्यांना समोर हात जोडले आणि कदाचित पहिला हा प्रसंग आहे सर्व शास्त्रांमध्ये. आपण अनेक वेळा बघतो की कोणी ऋषी मुनी आहेत, जसं विश्वामित्र मुनी आहेत, 60,000 वर्ष तपस्या केल्यानंतर मेनका नावाच्या एका अप्सरेने जेव्हा तिथे पैंजण वाजवले तेव्हा त्यांची तपस्या भंग झाली. तर अनेक अनेक वेळा ऋषी मुनी, मोठे मोठे तपस्वी ऋषी मुनींची तपस्या अप्सरांच्या सौंदर्यामुळे भंग झालीये. हा मी माझ्या वाचनामध्ये एकच असा प्रसंग बघितलाय जिथे एक अप्सरा एका मनुष्याप्रती त्याच्या सौंदर्यामुळे आकर्षित झाली आणि जरी त्यांनी प्रस्ताव ठेवला अर्जुनासमोर पण अर्जुनाने तो प्रस्ताव नाकारला. याचा अर्थ अर्जुनाचं चारित्र्य काय, अर्जुनाचं स्वतःच्या मनावर नियंत्रण काय. आणि जेव्हा अशा मनावर नियंत्रण असेल तेव्हाच कुठेतरी भगवंत त्यांना निवडतायत त्यांची सेवा करण्यासाठी. तर तेव्हा उर्वशीला अर्जुनावर भरपूर राग आला आणि उर्वशीने त्यांना एक शाप दिला, तुम्ही मला नाकारताय काय, मी तुम्हाला शाप देतो की तुम्ही पुरुष ना स्त्री तिसरं तुम्ही व्यक्ती बनणार. आणि तो शाप त्यांच्यावर होता. तर तेव्हा अर्जुनाने विचार केला की तो शाप पण जाईल आणि या एका वर्षामध्ये मला अज्ञातवासासाठी पण मदत होईल. तर तेव्हा त्यांनी बृहनल्ला या एका डान्स टीचर, नृत्य शिक्षिकाचा त्यांनी एक रोल केला. तर कुठे अर्जुन आहेत जे प्रत्येक परिस्थितीमध्ये कधी प्रलोभन होत नाही आणि नेहमी शस्त्रांचा वापर करून धर्म पालन करतात, ब्राह्मणाचा ब्राह्मणत्व स्वीकार करतात. अनेक वेळा महाराष्ट्रामध्ये आपण शिवाजी महाराजांचा जय जयकार करतो आणि शिवाजी महाराजांच्या नाण्यांवर काय लिहिलं होतं, शिवाजी महाराजांनी म्हटलं होतं, गो ब्राह्मण प्रतिपालक. आजच्या जगामध्ये परिस्थिती फार बदलली आहे आणि त्यामुळे अनेक अनेक लोक जे शिवाजी महाराजांचा जय जयकार करतात पण हे वाक्य कधी वापरत नाही की गो ब्राह्मण प्रतिपालक. आपल्याला हे लक्षात ठेवायला पाहिजे की जेव्हापर्यंत आपण आपली संस्कृती वाचवणार नाही, गायींना वाचवणार नाही आणि प्रामाणिक भगवंतांच्या प्रतिनिधींना वाचवणार नाही तेव्हापर्यंत आपल्या जीवनामध्ये मार्गदर्शन नसणार. आणि आपल्या जीवनामध्ये मार्गदर्शन असेल तर नेहमी कन्फ्युजन आणि नेहमी अंधकार असणार. तर जे गो ब्राह्मण प्रतिपालक अर्जुन आहेत आणि तसे शिवाजी महाराज आहेत, त्यांना एक नृत्य शिक्षिका बनण्यासाठी किती अपमानास्पद आहे विचार कर. पण ते अपमानास्पद गोष्ट पण त्यांनी स्वीकार केली आणि एक वर्ष त्या राजांच्या मुलीला, विराट प्रदेशाचे राजा होते, मत्स्य प्रदेशाचे राजा होते, त्यांच्या पुत्रींना त्यांनी उत्तरा नाव होतं, त्यांना त्यांनी शिकवण दिली नृत्याची. एक दिवशी सर्व भीष्म, द्रोण, कृपा हे हस्तिनापूर मध्ये विचार करतात की आपल्याला अज्ञातवास जर तोडायचा असेल आणि या पांडवांना शोधून काढायचं असेल तर कसं करायचं. तर तेव्हा म्हणतात, ज्या राज्यामध्ये कधीही काही वाईट घडत नाहीये सध्या, तिथे कधी गरजेपेक्षा अधिक पाऊस नाही पडत, तिथे गरजेपेक्षा अधिक कधी नैसर्गिक विकृती होत नाहीयेत, जिथे नेहमी सर्व काही राज्य छान चालू आहे, तिथे पांडव आहेत. तर त्यांनी थोडे गुप्तचरांना पाठवून बघितलं की विराट प्रदेशामध्ये हे सगळं छान चालू आहे आणि म्हणून त्यांनी त्यांच्यावर आक्रमण केलं आणि त्यांच्या गायींना पळवलं. पुन्हा एकदा ही बातमी विराट राजासमोर आली, तुमच्या गायींचं जे धन आहे, गो धन आहे, त्याच्यावर हस्तिनापुराच्या कौरव वंशांनी आक्रमण केलंय आणि सर्व मोठे मोठे योद्धा इथे विराट प्रदेशाच्या नगरीच्या सीमेवर आले आहेत. आता काय करायचं. तर तेव्हा विराट कुमार, विराट राजा होते, त्यांच्या मुलांचं नाव होतं उत्तर कुमार. उत्तर कुमार म्हणतात, मी आहे ना, मी युद्ध करीन, आपल्या गायींना मिळवेन. तर ब्रिहनलला, अर्जुनाला माहितीये हे काही उत्तर कुमाराचं काम नाही,
इथे मोठे मोठे योद्धा आहेत, तेव्हा बृहन्नला त्यांना म्हणतात मला घेऊन चला. उत्तर कुमार म्हणतात तुझ्यासारख्या नृत्य शिक्षिकेला आम्ही घेऊन गेलो तर काय फायदा आहे, ते म्हणतात तू विचार करू नकोस घेऊन जा. आणि तेव्हा बृहन्नला रथ चालवतात आणि उत्तर कुमार जातात, आणि तो जो सीन आहे तो एवढा मजेदार सीन आहे की उत्तर कुमार पहिल्यांदा जेव्हा भीष्म द्रोण कृपा अश्वत्थामा यांना बघतात, रथावरून उतरतात आणि विरुद्ध दिशेने धावायला लागतात, ते घाबरतात पूर्णपणे. आणि तेव्हा अर्जुन म्हणतात जे बृहन्नला आहे, कमीत कमी तुम्ही माझे सारथी बना, मी तुमचं गोधन मिळवून देतो. आणि तेव्हा त्या स्त्रीच्या रूपात, बृहन्नलाच्या रूपात उत्तर कुमाराला सारथी बनवून अर्जुन एकटे या सर्व श्रेष्ठ कौरवांशी युद्ध करतात. तर महाभारताच्या युद्धामध्ये कमीत कमी भीम, युधिष्ठिर आणि पूर्ण सेना उपलब्ध होती, या ओपोजिट जी सेना होती ती तशीच होती. या युद्धामध्ये पण भीष्म द्रोण कृपा अश्वत्थामा कर्ण हे सर्व होते, पण अर्जुनाकडे या युद्धामध्ये सेना नव्हती आणि आपले भावंड नव्हते, पण अर्जुन न भीता त्यांच्याशी लढले. याचा अर्थ परिस्थिती अनुसार जे काही गरजेचे ते करायला अर्जुन नेहमी तयार आहेत, आणि हा खूप मोठा गुण आहे अर्जुनाचा. मग आपण भगवद्गीतेच्या सुरुवातीला पोहोचू की ही पाच कारणं आहेत जी अर्जुनाने पहिल्या अध्यायामध्ये श्रीकृष्णांना दिली आहेत की मी तुमच्याशी युद्ध नाही करणार. पहिले म्हणतात आपण करुणा दाखवायला पाहिजे, दुसरं म्हणतात हे युद्ध जिंकून जे काही मला ऐश्वर प्राप्त होईल ते मी कोणासोबत उपभोगू, हेच तर ते लोक माझ्या परिवारातले लोक. तिसरं म्हणतात की आपण जेव्हा श्रेष्ठ जनांना मारतो तेव्हा आपण परिवारातले जे कुलधर्म आहे त्याचा नाश करतो, आणि त्यानंतर समाजाचं रक्षण कोण करणार. चौथं म्हणतात की श्रेष्ठ जनांना आपण मारून पाप स्वीकारतो म्हणून मी युद्ध नाही करायला पाहिजे. आणि पाचवं कारण म्हणतात की मला योग्य काय आणि अयोग्य काय हे मला माहिती नाही. तर नम्रपणे जरी या व्यक्तीनी सर्व काही श्रेष्ठ गुण आहेत, सर्व श्रेष्ठ चरित्र आहे, श्रेष्ठ सौंदर्य आहे, श्रेष्ठ त्यांचं एकनिष्ठता आहे धर्मपालनासाठी, असे व्यक्ती पण नम्रपणे श्रीकृष्णांसमोर मान्य करतात मला योग्य काय आणि अयोग्य काय हे माहिती नाहीये, कृपया तुम्ही मला मार्गदर्शन करा. आणि तेव्हा कुठे श्रीकृष्ण त्यांना एक बहाणा बनवून त्यांच्या समोर भगवद्गीतेचं ज्ञान ठेवतायत. याचा अर्थ की इथे एक चित्र आहे, एका गायीचं दूध काढतायत गोपाळ श्रीकृष्ण, आणि तिथे वासरू पण आहे, तर वासरूचं दूध पिऊन झाल्यानंतर ते दूध मिळतंय त्यांच्या मित्रांना. तसंच एका श्लोकामध्ये शंकराचार्य, आदि शंकराचार्य गीता महात्म्याबद्दल म्हणतात सर्व उपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदन पार्थ वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत. म्हणतात सर्व उपनिषदांमधलं तर ज्ञान एका गायीप्रमाणे, त्या गायीचा सार म्हणजे दूध, खूप पौष्टिक दूध, तसं सर्व उपनिषदांमधलं जे ज्ञान आहे ते गीतेचं ज्ञान आहे. पण गायी कोणाला दूध काढू देणार, गोपाळाला दूध काढू देणार, म्हणून गोपाळ श्रीकृष्ण आहेत हे या उपनिषद रूपी गायीचा गीता नावाचं दूध सार रूपात काढतायत. पण कुठल्याही गवळ्याला गोपाळाला दूध काढण्यासाठी तिथे वासरू ठेवायला लागतो, कारण वासरूला बघून दूध गाय दूध देते. तर तिथे त्यांनी अर्जुनाला एक वासरू बनवलंय, आणि अर्जुनाला पुढे करून त्यांनी गोपाळांनी उपनिषदांच्या गायीतून दूध काढलं, आणि गोपाळाचं जेव्हा ते दूध पिऊन झालं त्याच्यानंतर पूर्ण मनुष्य पूर्ण मनुष्य समाजाला त्यांनी दूध पाजलंय. तर एक मिनिट, मी थोडा पीपीटी प्रेस सुरू करतो. सो हे अर्जुनाचं श्रेष्ठ, जस्ट एक मिनिट, हे अर्जुनाचं श्रेष्ठ स्थान आहे की अर्जुनाला बहाणा करून, अर्जुनाला बहाणा करून श्रीकृष्णांनी आपल्या सर्वांना गीतेचं ज्ञान दिलंय. याचा अर्थ की अर्जुन किती मोठे महत्वाचे व्यक्ती आहेत, आणि जेव्हा त्यांच्यामध्ये एवढे चांगले गुण आहेत तेव्हा कुठे श्रीकृष्णांनी त्यांना वापरायचा धाडस केलंय आणि त्यांच्याद्वारे आपल्या सर्वांना मदत केली. याचा अर्थ अर्जुन इज ऑलवेज ईगर फॉर गायडन्स.
याचा अर्थ अर्जुन हे नेहमी मार्गदर्शनासाठी तयार आहेत आणि कुठल्याही एका श्रेष्ठ व्यक्तीला मार्गदर्शनासाठी नेहमी तयार असायला पाहिजे. एक मी कोणाशी तरी शेअर करत होतो, म्हणालो एक्सपर्ट्स फीड ऑन फीडबॅक, की जे एक्सपर्ट लोक असतात ते नेहमी दुसऱ्यांना विचारतात कसं झालं, काय झालं, योग्य झालं का. तर फीडबॅक हा आहे की आपण जे दिलं त्याचा किती फायदा झाला. तर एक्सपर्ट जे आहेत ते फीड ऑन फीडबॅक. तसंच अर्जुन आहेत, जरी त्यांना समाजामध्ये खूप मान्यता आहे आणि समाजामध्ये त्यांना खूप मान सन्मान आहे, पण नेहमी गायडन्स साठी नेहमी तयार आहेत. आपण पुढे जाऊया. तर या महाभारताच्या युद्धामध्ये श्रीकृष्णांनी महाभारताच्या युद्धाच्या सुरुवातीला त्यांना सांगितलंय की कौरवांमध्ये भीष्म आहेत, द्रोण आहेत, कृपाचार्य आहेत आणि तुझे भावंड आहेत, पण ते अधर्माच्या बाजूला आहेत, त्याच्यामुळे त्यांना युद्ध करणं, त्यांच्याशी युद्ध करणं आणि त्यांना मारणं हे गरजेचं आहे. तू त्याच्यामध्ये इमोशन्स मिक्स करू नकोस. तरी पण जर आपण भगवद्गीता नंतर महाभारतामध्ये जे काही प्रसंग घडले ते जर वाचले, 9 दिवस अर्जुनाला लागले भीष्मांशी युद्ध करण्यासाठी. 10व्या दिवशी शेवटी जेव्हा परिस्थिती खूप वाईट झाली तेव्हा त्यांनी आपल्या आजोबांना भीष्मांशी युद्ध केलं आणि नंतर त्यांना शरशय्येवर त्यांनी झोपवलं. याचा अर्थ जरी श्रीकृष्णांनी त्यांना परवानगी दिली आणि श्रीकृष्णांनी त्यांना आश्वासन दिलंय तू जे काही युद्ध करतोयस ते चुकीचं नाहीये, ते धर्माच्या अनुसार आहे, तुझ्याकडून काहीही चूक होत नाहीये, तरी पण 9 वर्ष 9 दिवस अर्जुन आपल्या मनातल्या मनामध्ये विचार करतायत की मी भीष्मांना कसं मारू, मी भीष्मांना कसं मारू. याचा अर्थ त्यांचं हृदय किती कोमळ आहे. जसं मी आधी म्हणत होतो, जर परमेश्वराने आपल्याला आदेश दिला असेल तर आपण किती क्रूर होऊ शकतो. अर्जुनाला पूर्ण परवानगी आहे तरी पण अर्जुनाने आपलं हृदय कोमळ ठेवलंय. हे दुसरं एक महत्वाचं चित्र आहे. समोर कर्ण आहेत आणि कर्णांनी आपल्या गुरूंशी खोटं बोलले होते, परशुरामांशी ते खोटं बोलले होते. परशुरामांनी एक शपथ घेतली होती की मी क्षत्रियांना कधी मार्गदर्शन करणार नाही, कारण क्षत्रिय तेव्हा खूप अहंकारी झाले होते. आणि कर्णाने ही गोष्ट लपवली होती की ते क्षत्रिय आहेत आणि परशुरामांकडून त्यांनी शिकवण प्राप्त केली होती. आणि एक दिवशी जेव्हा परशुराम त्यांच्या कुशीत आपली आराम करत होते तेव्हा तिथे एक कीडा आला आणि त्या कीड्याने कर्णाच्या मांडीमध्ये घाव केले आणि तिथून रक्त वाहलं आणि परशुरामांना ते रक्त लागलं. आणि तेव्हा परशुराम जेव्हा दचकून उभे राहिले तेव्हा परशुरामांनी बघितलं की तू जर ब्राह्मण असतास तर तू एवढ्या खोल केलेल्या जखमेला सहन करू शकला नसतास, तर तू खरखर सांग तू कोण आहेस. तर बघा त्यांच्यामध्ये ती पारखण्याची एक कला होती. तेव्हा कर्ण म्हणतात की खरं तर मी क्षत्रिय आहे आणि तुमच्याकडून मी ही विद्या, शस्त्रविद्या, अस्त्रविद्या शिकण्यासाठी तुमच्याशी खोटं बोललो. आणि तेव्हा परशुरामांनी त्यांना शाप दिला होता, जो व्यक्ती जगाशी खोटं बोलतो ते तर आपल्याला माहितीये ते स्वाभाविक आहे, पण ज्या व्यक्तीने आपल्या गुरूंशी खोटं बोललंय त्याला कधीही यश प्राप्ती होणार नाही. आणि म्हणून परशुरामांनी कर्णाच्या स्वतःच्या गुरूंनी त्यांना सांगितलं होतं की ऐन वेळी जेव्हा तुला या शस्त्रविद्येची गरज लागेल त्यावेळेस तू ती शस्त्रविद्या विसरशील. आणि जेव्हा इथे आता कर्ण आपल्या रथाच्या चाक मातीमध्ये फसलं होतं ते काढायला तयार होते तेव्हा श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं, अर्जुन ही योग्य वेळ आहे कर्णाला मारण्यासाठी. तेव्हा जर तुम्ही महाभारत वाचलंय, व्यास ऋषींचं महाभारत जर वाचलंय, आपण टेलिव्हिजन सिरियल बद्दल नाही बोलत आहे कारण टेलिव्हिजन सिरियल मध्ये बऱ्याच गोष्टी ते सांगू शकत नाहीत, कमर्शियल आहे, पैसे कमवायचे. तर हा जो प्रसंग आहे यामध्ये अर्जुन श्रीकृष्णांशी भांडतात. महाभारताच्या सुरुवातीला भगवद्गीतेमध्ये जरी श्रीकृष्णांनी अर्जुनाला पूर्ण आश्वासन दिले तरी पुन्हा एकदा अर्जुन कृष्णांशी भांडतात आणि म्हणतात मी एका व्यक्तीला कसं मारू शकतो जे सध्या रथावर आरूढ नाहीयेत आणि ज्यांच्या हातामध्ये शस्त्र नाहीयेत, मी एका निशस्त्र व्यक्तीला मारू नाही शकत. आणि श्रीकृष्ण परत आपले हात जोडतात आणि म्हणतात याला मी कसं सांगू की काय योग्य आणि काय अयोग्य. तेव्हा श्रीकृष्ण त्यांना आठवण करून देतात की कर्णाने आपल्या जीवनामध्ये काय काय अन्याय केलाय. म्हणतात द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळेस द्रौपदी हे आपल्या कमऱ्यात होते आणि त्या कमऱ्यातून त्यांना त्या परिस्थितीमध्ये जेव्हा त्यांनी स्वतःची वेशभूषा पण नीट नव्हती केली, ते कुलवधू आहेत, ते साधारण व्यक्ती नाहीत,
द्रौपदीचा जन्म हा एका यज्ञ कुंडातून दिव्य पद्धतीने झाला होता. ते एक साधारण स्त्री पण नव्हत्या, अशा एक दिव्य महिला, दिव्य स्त्री आहेत ज्या कुरु वंशाच्या कुलवधू आहेत. त्यांनी त्या काळी योग्य कपडे पण नव्हते घातले, वेशभूषा नव्हती केली. त्या परिस्थितीमध्ये त्यांना निर्वस्त्र करायची जी कल्पना होती, कदाचित तुम्हाला सर्वांना ही माहिती नसेल, पण ती कल्पना कर्णाने दुर्योधनाला दिली होती, ती कल्पना दुर्योधनाची नव्हती. तर ही गोष्ट श्री कृष्ण अर्जुनाला परत आठवण करून देतात. तुला आठवत आहे द्रौपदी सोबत काय झालं होतं आणि ती सर्व जी गोष्ट होती ती कुठून सुरू झाली होती? कर्णाने ही कल्पना दुर्योधनाला दिली होती. तुझा मुलगा अभिमन्यू जो 16 वर्षाचा एक मुलगा होता, 16 वर्षाच्या मुलाला हे लोक मारू शकले नाही. जयद्रथ, कर्ण, कर्णाची भरपूर वाहवा होते, पण कर्णाला अभिमन्यू खूप भारी पडला होता. आणि म्हणून 6 महारथींनी एकत्र येऊन, जे नियमांच्या पूर्णपणे विपरीत आहे, 6 लोकांनी एकत्र येऊन अभिमन्यूशी युद्ध केलं होतं. तरीही महाभारतामध्ये वर्णन आहे, 1 तासासाठी अभिमन्यूंनी या 6 महारथींना एकत्र युद्ध केलं आणि त्यांना तो जड पडला होता. एक असा क्षण आला जेव्हा 6 महारथींनी अभिमन्यूवर एकत्र आक्रमण केलं, तेव्हा अभिमन्यूनी काय केलं असेल? अभिमन्यूनी झेप घेतली वर आणि अशी वरून उडी मारली आणि त्या परिस्थितीमध्ये पण त्यांनी या 6 महारथींशी युद्ध केलं. पण शेवटी 6 महारथींनी एकत्र येऊन अभिमन्यूला मागून वार केला आणि जेव्हा मागून अभिमन्यूवर वार केला तेव्हा मग अभिमन्यू संपला. तर तेव्हा श्रीकृष्णांना अर्जुनाला हे आठवण करून द्यायला लागले की तुझ्या मुलाला छलपूर्वक मारण्यामध्ये कोणी मदत केली तर कर्ण. अशा प्रकारे त्याच्या संपूर्ण जीवनामध्ये त्यांनी काय काय चुकीचे कार्य केले हे सर्व श्रीकृष्णांना आठवण करून द्यायला लागले. आणि श्रीकृष्णांनी त्याला आज्ञा दिली, तू अर्जुनाला, तू कर्णाला मार, ही योग्य वेळ आहे त्याला मारण्याची. तो त्याच्या गुरूंद्वारे पण शापित आहे, कारण गुरूंशी कधी खोटं नाही बोलायला पाहिजे. आपण पूर्ण शास्त्र वाचतो, कितीही कोणी काही राक्षस असेल पण त्यांनी आपल्या गुरूंशी कधी खोटं नाही बोलले, पण कर्णाने ती चुकली होती. म्हणून ज्या व्यक्तीने कर्ण, जर तुम्ही त्याचं चरित्र वाचलं संपूर्ण महाभारतामध्ये, त्याच्या पूर्ण जीवनाचा एकच ध्यास होता. त्याचा प्रत्येक श्वासोच्छ्वास एका कारणासाठी होता, तो म्हणजे मी अर्जुनाला कसं मारू, अर्जुनाचा मृत्यू मी कसा करू. आणि अनेक लोकांना वाटतं की कर्ण हे खूप दानवीर होते, तर कर्ण हे लहानपणापासून दानवीर होते का? नाही. त्यांना लक्षात आलं अर्जुन खूप श्रेष्ठ योद्धा आहेत आणि अर्जुनाकडे खूप कौशल्य आहे, पण अर्जुनाचा एक खूप मोठा धन संपत्ती आहे, त्याचं पुण्य. त्यांनी कधी कोणाला त्रास नाही दिलाय, त्यांनी ब्राह्मणांची सेवा केली आहे, त्यांनी गोरक्षा केली आहे, त्यांनी आईला कधी उलट उत्तर नाही दिलं, त्यांनी गुरूंना प्रसन्न केलं, त्यांनी श्रीकृष्णांना प्रसन्न केलंय. हा व्यक्ती तर सर्व गुण संपन्न आहे. अशा धार्मिक आणि सात्विक व्यक्तीला ज्याच्याकडे खूप खूप पुण्य आहे, त्याला इकडे खूप खूप आशीर्वाद आहेत, अशा व्यक्तीला मी केवळ कौशल्याच्या आधारावर कसं मारू शकतो? म्हणून याचं कौशल्य आणि माझं कौशल्य समान आहे, पण याला मारण्यासाठी माझ्याकडे पुण्य किंवा आशीर्वाद नाहीये. तर ते पुण्य आणि ते आशीर्वाद कमावण्यासाठी मला लवकरात लवकर काहीतरी करायला लागेल. मग काय करायलाच पाहिजे? तर दान शूरपणा या जगामध्ये खूप मानला जातो. म्हणून कर्णाने विचार केला, आजपासून मी दानशूर होईन आणि गरजू लोकांना दान करीन. पण त्या गरजू लोकांना दान करण्यामागे प्रवृत्ती काय होती कर्णाची? ही प्रवृत्ती होती, अर्जुनाचं कौशल्य आणि माझं कौशल्य समान आहे, पण अर्जुनाचा आशीर्वाद, अर्जुनाचं पुण्य, अर्जुनाचं धर्मपालन हे माझ्या समान नाहीये. मी खूप खाली आहे, मला अर्जुना समान आशीर्वाद कमवायचे आहेत, मला अर्जुना समान पुण्य कमवायचं असेल तर मी दान करीन. बघा, चांगल्या कृती मागे जर वाईट विचार असतील, वाईट हेतू असतील, तर त्याला आपण किती चांगलं मानू हे आपल्याला विचार करायला लागेल. आपल्या समाजामध्ये आज जर खूप दानशूर व्यक्ती असेल आणि त्याला आपण कधी जाऊन विचारलं की तू दान का देतोस रे, तर म्हणतो मला ना या तुमच्या शहरामध्ये माहिती आहे एक खूप श्रेष्ठ व्यक्ती आहेत जे नेहमी प्रत्येकाला दान देतात, जे नेहमी सगळ्यांचं चांगलं करतात, त्यांना मारायचंय. पण त्यांना मारणं एवढं सोपं नाही, कारण त्यांच्याकडे भरपूर पुण्य आहे. मी दान कमवणार, मी दान देणार, पुण्य कमवणार आणि त्यानंतर त्या व्यक्तीला मारणार. तुम्ही म्हणाल बाप रे, एक व्यक्ती आहे जे सर्वांची मदत करतात, त्यांच्यासाठी मान सन्मान असायला पाहिजे, तर हा त्यांना मारण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून कर्णाबद्दल बऱ्याच गोष्टी समाजात माहिती नाही आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं की तू कर्णाला मारून काढ, त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही. तर म्हणून अनेक अनेक विनवण्या केल्यानंतर, वाद विवाद केल्यानंतर अर्जुनाने कर्णाला मारलं. याचा अर्थ की जरी अर्जुन योद्धा आहेत
पण त्यांचं हृदय अजूनही निर्मळ आहे, अजूनही त्यांचं कोमळ हृदय आहे. कर्णासारख्या विरोधी व्यक्तीला मारण्यासाठी पण श्रीकृष्णानं पुन्हा एकदा त्यांना आठवण करून द्यायला लागली. द्रौपदीच्या अपमानामध्ये कर्णाचा किती मोठा हात होता, अभिमन्यूच्या हत्येमध्ये किती मोठा हात होता, आणि तेव्हा कुठे अर्जुनाने मारलं त्यांना. अशा प्रकारे आपल्या लक्षात येतं की अर्जुनामध्ये अनेक अनेक दिव्य गुण आहेत जे आपल्याला आपल्या जीवनामध्ये कामी येतील, आणि जेव्हा आपण असे दिव्य गुण प्रदर्शित करू तेव्हा श्रीकृष्ण नक्कीच आपल्याला त्यांचं साधन बनवतील आणि आपल्याद्वारे खूप मोठे मोठे कार्य सिद्ध करतील. तर खूप खूप धन्यवाद. यावेळी मी स्वतःला थांबवीन बोलणं, आणि जर तुमच्यामधून कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर मग डॉक्टर महेश काटे आहेत, ते तुम्हाला कोऑर्डिनेट करून आपण प्रश्न उत्तर आपण घेऊ शकतो. हरे कृष्ण, धन्यवाद प्रोजी, आणि सर्व जे पार्टिसिपंट आहेत त्यांचे पण खूप खूप धन्यवाद. आज जर कुणाला प्रश्न असतील तर त्यांनी नावासमोर टिप हे करा, टॅप करा, रेज हँड असा ऑप्शन येईल, ते विचारू शकतात. अन्यथा किंवा चॅट पण उपलब्ध आहे, चॅट ऑप्शन पण ओपन आहे, तर तो वापरू शकतात. किंवा लाईव्ह तुम्हाला विचारायचं असेल तरी तुम्ही अनम्यूट करून विचारू शकता स्वतःला. फक्त एका वेळी एक अनम्यूट करा. होय बोला डॉक्टर पवार. प्रश्न विचारू शकते का? कोण बोलते? डॉक्टर कीर्ती पवार आहे, त्यांना अनम्यूट केलंय. हॅलो. होय हॅलो. हा नमस्ते. मला एक विचारायचं होतं, मी असं वाचलं होतं की महाभारत हे नंतर घडलं आणि व्यासाने त्या आधी लिहिलं होतं, हे खरंय का? व्यास ऋषींनी, व्यास ऋषी स्वतः पण तेव्हा उपस्थित आहेत. एक गोष्ट अशी आहे की व्यास ऋषी स्वतः तेव्हा उपस्थित आहेत, त्या कथेमध्ये स्वतः पण आहेत. जसं आज आपण एक वर्णन केलं होतं, द्रौपदींना जेव्हा पांडवांनी कुंती देवींकडे आणलं तेव्हा प्रश्न होता की एका महिलेचं विवाह पाच पतींशी कसा होऊ शकतो, तेव्हा व्यास ऋषी तिथे स्वतः उपस्थित होते. तर म्हणून नक्कीच त्यांनी त्याच्या सुरुवातीला किंवा त्याच्या आधी नाही लिहिलंय. त्यांनी जवळजवळ जेव्हा घटना होत आहेत त्या घटनेच्या आजूबाजूला लिहिलंय, असं योग्य आपण एकदम असं पिनपॉइंटेडली लिहू सांगू शकत नाही की महाभारताच्या पहिला प्रसंग होण्याच्या आधी लिहिलंय की नंतर लिहिलंय, पण रफली सेम टाइम लिहिलंय. म्हणून ना आपल्या शास्त्रांमध्ये दोन प्रकारचे शब्द आहेत, एक आहे इतिहास आणि एक आहे पुराण. तर पुराणांमध्ये पण गोष्टी असतात आणि इतिहासामध्ये पण गोष्ट असते, पण पुराण यामध्ये ज्या गोष्टी सांगितल्यात कुठल्या राजांच्या किंवा कुठल्या ऋषी मुनींच्या, त्या खूप 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 वर्षांआधी झालेल्या गोष्टी असतात, त्याला आपण पुराण म्हणतो. जसं पद्म पुराण, ब्रह्मवैवर्त पुराण आहे किंवा भागवत पुराण आहे, अनेक अनेक वर्षांआधी झालेल्या गोष्टी त्या पुराणात असतात. आणि इतिहास म्हणजे रामायण आणि महाभारत याला आपण इतिहास म्हणतो. इतिहास म्हणजे जेव्हा त्या गोष्टी घडत होत्या रफली त्याच वेळेस त्या गोष्टी लिहिल्या गेल्या, म्हणून त्याला आपण इतिहास म्हणतो, त्याला पुराण नाही म्हणत. रामायण पुराण नाही म्हणत किंवा महाभारत पुराण नाही म्हणत, तर ह्या दोन मध्ये भेद आहे. रफली ऍट द सेम टाइम. बर, थँक्यू. एक छोटासा प्रश्न होता, बोलू? होय होय. आज मदर्स डे आहे, तर मगाशी तुम्ही म्हणालात की जसं शिवरायांना घडवण्यामध्ये जिजाऊंचा हात होता, तसं अर्जुनाला घडवण्यामध्ये कुंतींचा काय, एक थोडक्यात सांगू शकाल का की अशा प्रकारे त्यांनी? होय, नक्की नक्की. बरेच असे प्रसंग आहेत जेव्हा कुंतींच्या स्वतःच्या जीवनामध्येही अन्याय झालाय. जसं आपण म्हटलं, त्यांच्या वडिलांनी त्यांना लहानपणी दत्तक म्हणून त्यांच्या मित्राला दिलं, जेव्हा लहानपणी त्यांनी एकदा दुर्वासा ऋषींना प्रसन्न केलं आणि दुर्वासा ऋषींनी त्यांना मंत्र दिला कुठल्याही देवतांना आवाहन करायला, तेव्हा त्यांनी आवाहन केलं आणि चुकीने त्यांच्या समोर सूर्यदेव प्रकट झाले, आणि तेव्हा लहान वय होतं कुंती देवींचं, त्यांनी म्हटलं की मी चुकीने तुम्हाला आवाहन केलं, पण तेव्हा त्यांनी त्यांना एक पुत्र दिला, कर्ण दिला. आजही अविवाहित एका मुलीला समजा एक मुलगा जर प्राप्त झाला तर खूप कठीण परिस्थिती निर्माण होते. 5000 वर्षापूर्वी कुंती देवींसोबत झाले, पण कुंती देवींनी या पूर्ण वेगवेगळ्या त्रासदायक गोष्टींमध्ये परिस्थितींमध्ये कधी परमेश्वरावर आरोप नाही केला.
कधी त्यांनी कधी बोट नाही दाखवलं की माझ्या जीवनामध्ये एवढे कष्ट का, वडिलांनी कष्ट दिले, सूर्यदेवांनी कष्ट दिले, माझे पती जगातून लवकर निघून गेले आणि माझ्या परिवाराने मला कधी स्वीकार नाही केलं आणि माझ्या मुलांनाही कधी स्वीकार नाही केला आणि नेहमी माझ्यासोबत छलकपट केला. तर त्यांच्या आईच्या जीवनामध्ये त्यांनी एक गोष्ट बघितली, आपल्या जीवनामध्ये जरी कष्ट असले पण त्या कष्टमय परिस्थितीमध्ये आपण कधी भगवंतांना आरोप नाही करायला पाहिजे, तर उलट भगवंतांना मदतीसाठी आपण आवाहन केलं पाहिजे. आणि परमेश्वर ठिकठिकाणी जेव्हा पण कुठली परिस्थिती निर्माण झाली ज्याच्यामध्ये मदतीची गरज होती, तेव्हा श्रीकृष्ण बघा पांडवांच्या जीवनामध्ये वारंवार येतात. तर पांडव जरी भक्त असते श्रीकृष्णांचे, एक गोष्ट पांडवांची आपण समजू शकतो की केवळ ते भक्त असल्यामुळे त्यांचं जीवन हे कष्टांपासून मुक्त कधीच नव्हतं. जो अन्याय एका साधारण व्यक्तीच्या जीवनात होतो तोच अन्याय पांडवांच्या जीवनात पण झालाय. जो छळ एका साधारण व्यक्तीच्या जीवनात होतो तोच छळ पांडवांच्या जीवनात पण झालाय. पण एक साधारण व्यक्तीच्या जीवनात जेव्हा अन्याय होतो तेव्हा त्याच्यामध्ये आपण एक प्रतिक्रिया बघतो, ते म्हणजे तो व्यक्ती मंदिरात जातो आणि मंदिरामध्ये जे दैवत असतं त्याच्याकडे बोट दाखवतो आणि म्हणतो तूने मेरे साथ ऐसे क्यों किया, किंवा सर्व आरोप जे आहेत ते भगवंतांवर जातात. पण पांडवांच्या जीवनामध्ये आपण बघतो पांडवांनी श्रीकृष्णांवर कधी आरोप नाही केला, त्यांना कधी बोट नाही दाखवलं, उलट त्यांच्याकडून मार्गदर्शन स्वीकारलं, त्यांना मदतीसाठी हाक मारली आणि त्यांच्या म्हणण्यानुसार स्वतःच्या जीवनाला वळण केलं. तर हे शिकण्यासाठी केवळ शब्द पुरेसे नाही आहेत. त्यांनी आपल्या आईच्या जीवनात बघितलंय की त्यांच्या आईंनी त्यांना हे शिकवलंय, कधी परमेश्वराला तुम्ही नावं ठेवू नका, उलट प्रत्येक कठीण परिस्थितीमध्ये त्यांना स्मरण करा आणि त्या वाईट परिस्थितीतून आपण बाहेर कसं पडू शकतो हे परमेश्वर आपल्याला मार्गदर्शन करायला नेहमी तयार आहेत. आणि जेव्हा आईकडून हे शिकले तेव्हा मग पाचही पांडव कितीही कष्ट झाले, कितीही वाईट परिस्थिती झाले तरी पण भगवंतांना कधी आरोप नाही केले आणि त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी तो ती भावना नेहमी घेतली. एक खूप महत्वाचा प्रसंग आहे, जेव्हा दुर्वासा ऋषी यांना दुर्योधनाने वनवासामध्ये पांडवांकडे पाठवलं आणि तेव्हापर्यंत सर्व जेवण संपलं होतं, तर द्रौपदीकडे एक अक्षय पात्र होत ज्यामध्ये कितीही लोकांसाठी अन्न बनेल पण जेव्हा द्रौपदी शेवटचं जेवण करेल त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये काही बनणार नाही. तर दुर्योधनाला हे माहिती होतं आणि दुर्योधनाने मुद्दामून दुर्वासा ऋषींना, जे नेहमी रागीट असतात आणि नेहमी शाप देतात, त्यांना पांडवांकडे पाठवलं होतं. अशा वेळेस जेव्हा द्रौपदींचं जेवण झालंय तर पूर्ण ती अरेंजमेंट होती की आता पांडवांना शाप मिळणार दुर्वासा ऋषींकडून, पण तेव्हा पण काही न भीता सर्व पांडवांनी श्रीकृष्णांना प्रार्थना केली, श्रीकृष्ण तिथे उपस्थित झाले आणि श्रीकृष्णांनी त्या भांड्यातून एक छोटासा अन्नाचा तुकडा स्वीकार केला आणि श्रीकृष्णांचं पोट भरलं. श्रीकृष्णांचं पोट भरताच दुर्वासा ऋषी आणि त्यांच्या सर्व शिष्यांचं पोट भरलं आणि दुर्वासा ऋषी परत आलेच अन्न स्वीकारायला, कारण त्यांना वाटलं मी जर आता गेलो आणि मला यांनी जेवण दिलं तर मी खाऊ कसं, कारण माझं पोट पूर्णपणे भरलंय. तर श्रीकृष्णांनी प्रत्येक परिस्थितीमध्ये पांडवांना मदत केली, पण प्रत्येक परिस्थितीमध्ये श्रीकृष्णांना विनंती करायला, त्यांना आवाहन करायला आणि त्यांना कधी वाईट नावं न ठेवण्याचा जो गुण आहे हा त्यांनी त्यांच्या आईकडून शिकला. तर आपण पण हा गुण पांडवांकडून शिकू शकतो, आपण पण हा गुण कोणतीही देवींकडून शिकू शकतो. थँक्यू ब्रज. थँक्यू. बहुतेक तरी प्रश्न नाहीये प्रोजी, तर आपण ह्या ठिकाणी कन्क्लूड करू शकतो आणि पुन्हा एकदा धन्यवाद सर्व पार्टिसिपेंट्स आणि आपले पण प्रोजी. धन्यवाद. बारा वर्ष वनवास. हॅलो, आवाज तुमचा स्पष्ट नाहीये, कोण बोलताय पहिला? हॅलो, आशुतोष. आशुतोष सर. हा आशुतोष, तुझा रिनेम करावा लागेल तिथे. बरं ठीक आहे, डॉक्टर आशुतोष बोलतायत, डेंटिस्ट आहेत ते. होय डॉक्टर साहेब. बारा वर्ष वनवासात अर्जुन जे वनवासात गेले शस्त्रास्त्र मिळवली तुम्ही सांगितलं, त्यांनी अभिनय वगैरे केला. मला आवाज नाही येते आशुतोष, रेंज मध्ये नाही आहेस तू बहुतेक.
हरी बोल नंदतुलाल प्रो. हॅलो. हा त्यांचा आवाज तर आलाच नाही म्हणजे मला तरी आलाच नाही, तुम्हाला माहित नाही. नाही मलाही नाही आलाय. पर मग मी त्यांच्याशी फोनवर विचारू शकतो, फोन तुमच्याशी कोऑर्डिनेट करेन. चालेल, मग त्यांना पर्सनली फोन करून आपण सांगूया. ठीक आहे, मग आता आता हा 8:40 झालेले आहेत तर आपण थांबू शकतो, ह्या ठिकाणी विराम देऊ शकतो. खूप खूप धन्यवाद सर्व ज्यांनी भाग घेतला, अर्जुनाबद्दल चर्चा करायला मला एक संधी दिली, खूप खूप धन्यवाद. आपण पुन्हा पुढच्या रविवारी भेटू शकतो. जय श्रीमद भगवद्गीता की जय, जय श्री कृष्ण भगवान की जय, जय अर्जुन जी की जय.